आकाशवाणी औरंगाबाद शुभांगी बिंदू ठळक बातम्या देत आहे. मुंबईतल्या अंधेरी इथल्या एका पुलाचा काही भाग आज सकाळी कोसळून दोन जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. पुलाचा हा भाग उपनगरी रेल्वेच्या चार रुळांवर कोसळल्यानं पश्चिम रेल्वेची बांद्रा गोरेगाव दरम्यानची वाहतूक ठप्प झाली आहे. पुलाचा कोसळलेला भाग हटवण्याचं काम सध्या सुरू आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रेल्वे सुरक्षा आयोगाला या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मुसळधार पावसामुळे ठाण्यातल्या एका सदनिका संकुलाची संरक्षक भिंत कोसळून एक जण ठार आणि अन्य दोन जण जखमी झाले. काल मध्यरात्री ही भिंत लगतच्या बैठ्या घरांवर कोसळली. सावधगिरीचा उपाय म्हणून या भिंतीलगतची सगळी घरं रिकामी करण्यात आली आहेत. केवळ सत्तेत राहण्यासाठी बाजू बदलत राहणारे आणि कोणताही वैचारिक पाया नसलेले अनेक राजकारणी ही देशापुढची गंभीर समस्या आहे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. काल मुंबईमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रॅटिक लीडरशिप या संस्थेच्या पहिल्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. धर्मनिरपेक्षतेचा बुरखा घेतलेले राजकारणी प्रत्यक्षात जातीयतेचं राजकारण करतात असं त्यांनी म्हटलं. समर्पित दृष्टिकोन असलेल्या प्रशिक्षित राजकारण्यांची देशाला गरज असल्याचं गडकरी यांनी नमूद केलं. माजी नौदल प्रमुख जयंत नाडकर्णी यांचं काल मुंबईतल्या नौदल रुग्णालयात निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरी सामन्यांमधला भारताचा एकमेव खेळाडू युकी भांबरी या स्पर्धेतून बाद झाला आहे. काल पहिल्या फेरीतच इटालियन प्रतिस्पर्ध्याकडून भांबरी पराभूत झाला. या स्पर्धेच्या पुरुष दुहेरीमध्ये भारताचे 6 खेळाडू खेळणार आहेत. जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यात एका पोलीस उपनिरीक्षकाला 10,000 रुपये लाच घेताना काल लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं रंगेहात अटक केली. संपत पवार असं त्याचं नाव असून बालविवाह रोखण्यासाठी त्यानं 20,000 रुपये लाच मागितली होती. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.